हिमायाने मी निकुमा नांदे सहायक शिक्षिका बनारसी दास विद्या हायस्कूल काटोल. आज 3 जानेवारी ते 12 जानेवारी महाराष्ट्र शासनाने महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये जिजाऊ सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेखींचा अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. तर त्या अंतर्गत आज आपण एकांकिका घेणार आहोत. विषय आहे मी जिजाऊ बोलते. चला तर बघू मी जिजाऊ बोलते. माझं नाव सिद्धी नितीनजी कौसे. माझा वर्ग 7वा होय. माझ्या शाळेचं नाव बनारसीदास मुलिया हायस्कूल काटो. माझा विषय मी जिजाऊ बोलते. होय आम्ही आलोय तुमच्या अंशाने राजमाता जिजाऊ. स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचं भाग्य आम्हाला लाभलं हे आहे जगदंबेचीच कृपा. पण एक काळ असा होता मावळ्यांना या मराठी मातीच्या अंगावर अनेक परकीय सत्य असल्या नाचत होत्या. मराठी मुलकांचं सैन्य मुघलांच्या आरमारात खिंपत पडलेलं होतं. शेतकरी हाडांचं पाणी करून जगत होत. आणि अशा परिस्थितीमध्ये सिंदखेडच्या मार्सराणी आणि लखोजी राजांच्या घरी आम्ही जन्माला आलो. आम्ही जन्माला आलो तेव्हा दारादारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या. तोरणं लावली गेली. हत्तीतून साखरही वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आज माझ्या सरदारांची वर्दळे युद्धाचे डावे सल्लामस्तती प्रतिशा मारहाणी आणि ज्ञान वळे तर नित्याचेच होते. हे असं होतं आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर आम्ही साक्षीत वाघिणींची एक फौज तयार केली होती. सकाळी सकाळी आम्ही जेव्हा रपेट करायला जायचो गावापुसातले काही बाया कौतुक करायच्या तर काही नाकही फोडायच्या. काही म्हणायच्या कसं होईल तुमचं पण आम्ही निश्चय केला. स्वतःसोबत इतरांचंही रक्षण करता आलं पाहिजे. मारसण्याच्या इच्छेखातर आम्ही सर्व भाषा शिकलो. मराठी संस्कृत उर्दू अरबी फारसी कन्नड रामायण महाभारताबरोबरच नामदेवांची गाथा कबीरांचे दोहे पुराण बायबल आम्ही वाचलो आणि समजूनही घेतले. आणि आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे माणूस कुटुंब कल्याण की कर्मकारण. आपण तलवार चालवतो कोणासाठी? पडक्याची साखळी आम्ही का करायची? म्हणजे झुंजणार आपण मरणार आपण आणि मारणारही आपण आणि निघून येतो तर शेवट बादशाह. आपण सुनासाठी काय झुंजत नाही आणि कसला आलं हे पारतंत्र्यांचं मुहूर्तात जगणं हे सगळे विचार आमच्या मध्ये एक वादळ निर्माण करतो. आज शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत. एकेकाळी याच स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक म्हणजे शेती होता. माझ्या शिवाने शेतकरी जगवला शेती उभी केली आणि आज त्याच स्वराज्यात शेतकरी शेतीमुळे आत्महत्या करत आहेत. आणि हे फक्त त्या कर्तृच्छ राजकारणी लोकांमुळे. आज राजकारण एकदम नीच पातळीवर पोहोचले. हे राजकारण राज्याच्या भल्यासाठी नसून स्वतःच्या स्वार्थासाठी चालवलं जात आहे. माझा शिवा निस्वार्थपणे स्वराज्य आणि राज्याच्या भल्यासाठी जगला. म्हणूनच त्याचा उल्लेख राज्याचा राजा म्हणून केला जातो. शिवा जेव्हा 12 वर्षाचे होते तेव्हा त्यांची परीक्षा घ्यावी असे आम्हाला वाटले. आम्ही त्यांना जवळ बोलावले आणि विचारले. शिवा हिमालय उंचा किस्सायानी आऊ साहेब मराठ्यांची मांस अभिमान वाटतं मला शिवबांचे. आम्ही त्यांना पुन्हा विचारले. शिवा तुम्हाला काय व्हायला आवडेल? आऊ साहेब तलवार
आमची